नेवासा येथे एळकोट एळकोट जयमल्हारचा गजर करत वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं वाघ्या मुरळी लोककलावंतांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नेवासा येथील तहसीलदारांना निवेदन दिलं. वाघ्या मुरळी लोककलावंतांची कोरोनाच्या महामारीत मोठी उपासमार होत असल्यानं उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरूपात निधी देण्याची मागणी यावेळी वाघ्या मुरळी परिषद नेवासा तालुका अध्यक्ष लक्ष्मण नजन यांनी केली. नेवासा येथील खोलेश्वर गणेश मंदिर चौकातून या वाघ्या मुरळी यांनी आपल्या ताफ्यातील मोजक्याच कलावंतांनी सामाजिक अंतराचं पालन करत वाचत गाजत खंडोबारायाची गाणी गात एकोट एकोट जयमल्हारचा गजर करत तहसील कचेरीवर जाऊन तहसीलदारांना निवेदन दिलं. याप्रसंगी वाघ्या मुरळी परिषद जिल्हाध्यक्ष भास्कर मासाळ, तालुकाध्यक्ष लक्ष्मण नजन, गंगापूर तालुकाध्यक्ष अनिल दुधे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष एकनाथ मासाळ, सर्जराव बेडके, सागर मासाळ, सोमनाथ नजन, बाबा वाघ, संतोष पाचे, संतोष नळघे, गोपाल नजन, आकाश पाचे, सपना मुरळी हे कलावंत याप्रसंगी हजर होते. आम्हा सर्व कलावंतांच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा. लोककलेला सरकार दरबारी अधिकृत मान्यता मिळून नोंदणी करण्यात यावी. कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीन घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी. वाघ्या मुरळी यांना पेन्शन योजना सुरू करण्यात यावी. महाराष्ट्रामधील लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. नियमांचे पालन करून लोककलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन याप्रसंगी तहसीलदारांना देण्यात आलं. लक्ष्मण अध्यक्ष जागरण मंगल पार्टी, आम्ही ह्या 7 ते 8 महिने झालेले आहेत. ह्या कोरोनामुळे आमचे कार्यक्रम बंद झालेले आहेत, लग्न कार्य बंद झालेले आहेत, आमचे उपासमारीची पाळी आलेली आहे. सर्व काही माझे भाविक बंद वाघे मुरळी, आम्हाला काहीतरी या शासनाने मदत करावी आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावा. सारे उपासमारीचे आमचे लेकरं बाळं झाले, शिक्षणाला काहीतरी मदत करावी आणि आम्हाला. न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, एसएन मीडिया, नेवासा.